नमस्कार. शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 10वीच्या वर्गाचा इतिहास विषयाचा तास घेणार आहोत, इतिहास व राज्यशास्त्र. आणि या तासाला आपण इतिहास राज्यशास्त्राची बहुपर्यायी चाचणीची प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी उत्तरासहित सोडवणार आहोत. आपल्याला माहितीच असेल, बोर्डाकडे आपल्याला 20 गुण हे शाळेकडनं पाठवले जातात आणि त्या 20 गुणांसाठी आपल्याला अशा पद्धतीची इतिहास भूगोलाची चाचणी आपल्याला या ठिकाणी द्यावी लागते. ही चाचणी इतिहास, भूगोल व राज्यशास्त्र या तिन्ही विषयांवर आधारित आहे आणि हिला आपल्याला एकूण 20 गुण आहेत. बघा, या चाचणीसाठी या प्रकारचे प्रश्न आपल्याला विचारले जातात. त्यांचे अचूक उत्तरं लिहून जर आपण अशा पद्धतीचा पेपर आपल्या विषय शिक्षकांकडे दिला, इतिहास समाजशास्त्राच्या शिक्षकांकडे, तर आपल्याला ते शिक्षक बोर्डाकडे यादी पाठवताना 20 पैकी 20 गुण हे देऊ शकतात. बघा, यासाठी विचारलेला पहिला प्रश्न. 1. आधुनिक इतिहास लेखनाचा जनक व्हॉल्टेअर यास म्हणतात. अचूक पर्याय निवडायचे आहे आपल्याला. 4 पर्यायी शब्द असतील, त्यापैकी अचूक पर्याय निवडून लिहायचा आहे. 2. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याचे पहिले सरसंचालक अलेक्झांडर कर्निंगहॅम होते. 3. जगातील सर्वात प्राचीन संग्रहालय ऊर या शहराचे उत्खनन करताना सापडले. 4. चित्रकला आणि शिल्पकला यांचा दृक कलांमध्ये समावेश होतो. 5. भारतातील पहिले इंग्रजी वर्तमानपत्र जेम्स ऑगस्ट हिकी यांनी सुरू केले. 6. महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार संत नामदेव यांना म्हणतात. 7. ऑलिम्पिक स्पर्धांची परंपरा ग्रीस येथे सुरू झाली. 8. लोकशाहीचा गाभा म्हणजे सत्तेचे विकेंद्रीकरण होय. 9. निवडणूक आयुक्तांची नेमणूक राष्ट्रपती करतात. नॅशनल कॉन्फरन्स हा पक्ष जम्मू आणि काश्मीर या राज्यात आहे. त्यानंतर पुढचा विषय आहे भूगोल. 10 गुणांसाठी आपल्याला इतिहास, राज्यशास्त्र आणि 10 गुण भूगोलाला दिलेले. बहुपर्यायी चाचणी विषय भूगोल, गुण 10. 1. भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक इंदिरा पॉइंट नावाने ओळखले जाते. 2. ब्राझीलचा सर्वाधिक भूभाग उच्चभूमीचा आहे. 3. भारतातील चेन्नई या शहरात नोव्हेंबर महिन्यात पाऊस पडतो. 4. भारतातील राजस्थान काटेरी झुडपी वने आढळतात राजस्थानात. 5. जनगणना 2011 भारताच्या लोकसंख्येची सरासरी घनता 382 व्यक्ती प्रति चौरस किलोमीटर होती. 6. वस्त्यांचे केंद्रीकरण पाण्याची उपलब्धता प्रमुख बाबींशी निगडीत असते. 7. ब्राझील देशाची अर्थव्यवस्था ही प्रामुख्याने तृतीयक व्यवसायावर अवलंबून आहे. 8. भारताच्या आर्थिक विकासास लोहमार्गांनी मोठ्या प्रमाणावर चालना दिली आहे. 9. ब्राझीलमध्ये अतिपश्चिमेकडील ठिकाण नासेंटे दिरिया मोआ हे आहे. 10. लोकसंख्येच्या बाबतीत ब्राझीलचा जगात 5वा क्रमांक लागतो. अशा पद्धतीने आज आपण इयत्ता 10वीची इतिहास, भूगोल व राज्यशास्त्राची 20 गुणांची बहुपर्यायी चाचणीची प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी सोडवलेली. हे चाचणीचे मार्क्स आपल्याला बोर्डाकडे पाठवावे लागतात. 20 गुण प्रत्येक विषय शिक्षक देतात. यासारख्या इतर विषयांच्याही आपल्याला चाचणीच्या प्रश्नपत्रिका हव्या असतील, मराठी, हिंदी, इंग्रजी, गणित, तर त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून चॅनलची प्लेलिस्ट पहा. त्यात आपल्याला सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका याच पद्धतीने पाहायला मिळतील. थँक्यू.